नमस्कार. एम के स्टुडिओच्या कन्सेप्ट ऑफ माइंड या सदरामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझं नाव आहे किशोर साव आणि आजचा विषय आहे नामस्मरण. नामस्मरणावर आपल्याला बोलायचं आहे. तर पहिल्या सदरामध्ये धुमाळ सरांनी सांगितलं होतं की नामस्मरण परमेश्वराला ऐकायला येतं का, तर नक्कीच ऐकायला येतं. त्याची चांगली चांगली उदाहरणं पण आहेत आणि नामस्मरणाचा उपयोग काय होतो. तर आता नामस्मरण असा हा प्रकार आहे की जो देवदेवतांनी सुद्धा तो केलेला आहे. म्हणजे एक साधं उदाहरण असं सांगायचं झालं की भगवान शंकराच्या हृदयामध्ये सतत रामाचं नाव होतं. ते कशासाठी, तर त्यांना हे माहिती होतं की परमेश्वरालाच जर आपण हृदयात ठेवलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काहीही प्रॉब्लेम आले तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणून परमेश्वराचं नाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं, रामचंद्राचं. म्हणून ते हलालसारखं विष पचवू शकले. हा त्याच्यातला सर्वात मोठा उदाहरणाचा भाग आहे की स्वतः शंकर महाराजांनी किंवा शंकर स्वतः प्रभू रामचंद्राचं नाव घेत असताना भगवान शंकराला कधीही प्रॉब्लेम आलेले नाहीत. ते करत असताना त्यांना खूप छान पद्धतीने त्याचा उपयोग करून घेता आला नामस्मरणाचा आणि त्यांना एक शांती मिळाली म्हणून सतत नामस्मरण करायचं. आता हे करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला गुरूंचं मार्गदर्शन पण लाभतं. ह्याच्यामध्ये आपल्याला अध्यात्मामध्ये गुरु असावे लागतात. तर हे सगळं समजण्यासाठी आपल्याला गुरु साथ देतात. असं म्हणतात की गुरु मेघ है वो तो बरसता है आकाश की ऊंचाई से, क्योंकि गुरुने एक ऊंचाई हासिल की है. म्हणजे गुरुने आपलं एक पद असं उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. तर गुरुने आधीच एक ऊंचाई हासिल केलेली आहे. आपल्याला गुरु मेघ आहे तो असा मेघ आहे, वो तो बरसता है आकाश की ऊंचाई से, म्हणजे आकाशाच्या उंचीवरनं तो आपल्यावर बरसतोय. ज्ञानाचं अमृत तो बरसतोय. फक्त त्याच्यासाठी काय पाहिजे, चातक के भांती आकाश की तरफ मुख खोला, प्रेमपूर्वक हृदय होना चाहिए. म्हणजे आपली इच्छाशक्ती एवढी असली पाहिजे, आपली आस एवढी असली पाहिजे, चातकासारखी असली पाहिजे. आपण प्रत्येक क्षण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. प्रत्येक क्षण तेवढ्या अर्चने, तेवढ्या आत्मीयतेने आपण परमेश्वराकडे ध्यान लावून बसलो किंवा गुरूंकडे ध्यान लावून बसलो तर ते ज्ञानाचा सागर तुमच्या चोचीत टाकतील, असं गुरूंबद्दल म्हटलं जातं. आणि बऱ्याच वेळेला कसं असतं की वेगवेगळे प्रसंग येतात. एक असा प्रसंग आहे की एका वाळवंटातून एक माणूस चालला होता, पांथस्थ म्हणू आपण त्याला, तो चालला होता. आणि पुढे जाता 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 तर बरंच मोठं वाळवंट होतं. त्या वाळवंटातून ते जात असताना हळूहळू ऊन वाढायला लागलं. ऊन वाढायला लागल्यानंतर ह्याच्या घशाला कोरड पडली आणि तो पुढे जात असताना मग त्याच्याजवळचं असलेलं पाणीसुद्धा संपून गेलं. संपता संपता तो पुढे 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 जात राहिला. पुढे गेल्यानंतर त्याला खूप तहान लागली. सूर्य तळपायला लागला. आजूबाजूला कुठेही हिरवळ दिसायला तयार नाही, पाण्याचा थेंब दिसायला तयार नाही. खूप तृष्णा त्याची, म्हणजे तहानलेला तो खूप होता आणि त्याला चक्कर यायला लागले. कसं तरी त्याला पुढे जाऊन पाण्याचा शोध घेऊन पाणी प्यायचं होतं. त्याला पाण्याचा थेंब दिसायला तयार नाही. तो जीवाला जीवाची आकांताने पुढे जात राहिला, पुढे जात राहिला. आणि त्याला एक समोर अशी हिरवळ दिसली थोडीशी आणि विहीर दिसली. तर त्याला असं वाटलं ज्यावेळेला इथे हिरवळ आहे तेव्हा इथं नक्कीच पाणी असणार, पाणी असणार. म्हणून मग तो आपला परत एकदा सगळी शक्ती एकवटून त्या बाजूला जायला लागला. पण पाण्यापर्यंत जाऊ शकला नाही. तो खालीच तिथंच बेशुद्ध पडल्यासारखा झाला आणि त्याला मूर्छा आली आणि तो तिथं पडला. त्याच रस्त्याने एक माणूस जात होता, त्याने ते पाहिलं. पाहिल्यानंतर त्याला कळलं की अरे हा तहानलेला आहे. आणि मग त्यांनी आतमध्ये विहिरीमध्ये उतरून त्याला वाडगाभर पाणी काढलं आणि त्याच्या तोंडावर ते थोडंसं शिंपडलं आणि ओठातून ते पाणी थेंबथेंब करून त्याला पाजण्याचा प्रयत्न केला. जसं पाणी पाजल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं आणि बरं वाटल्यानंतर त्याची शुद्ध पुन्हा आली. म्हणजे आता इथं ह्या भागामध्ये मला असं सांगायचं होतं की परमेश्वर आहे की नाही, म्हणजे तिथे मुळातच पाणी होतं. म्हणजे पाणी आहे की नाही तर पाणी होतं, पण त्या पाण्यापर्यंत कुणी पोचवलं तर त्या माणसाने पोचवलं, किंवा ते पाणी माणसं तुमच्यापर्यंत कुणी पोचवलं तर त्या मधल्या माणसाने पोचवलं, म्हणजे तो गुरु. तर तसं आपल्या आध्यात्मिक जीवनात सुद्धा असंच होतं की देवाचं सगळं जे काही आपल्याला साध्य करायचं असतं अध्यात्मामध्ये, ते सगळं देव परमेश्वर आधीच आहे. फक्त आपल्याला त्याच्यासमोर जाताना आपली दमछाक होते. म्हणून आपल्याला
एका गुरुची नेहमीच आपल्याला आवश्यकता लागत असते. कारण का तर गुरु तुम्हाला बोट धरून तिथपर्यंत नेतो आणि गुरूंनी तुम्हाला नामस्मरणाचं एक हे दिलेलं आहे, त्याला म्हणजे गुरुकिल्ली दिलेली आहे, त्याच्याद्वारे जर तुम्ही गेलात तर त्या गोष्टीला धरून तुम्ही परमेश्वराचे जे काय आहे परमेश्वरापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो तुमचा लवकर साध्य होईल असं मला वाटतं. आणि नामस्मरणाचे वेगवेगळे प्रकार पण त्याच्यामध्ये अध्यात्मात येतात. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की मी आता मगाशी शंकरांचं उदाहरण सांगितलं की त्यांच्या हृदयामध्ये नामस्मरण होतं रामाचं म्हणून ते हलाल पचवू शकले, तसंच गुरूंनी तुम्हाला सांगितलं की देवाचं नामस्मरण घेत राहा, त्यांनी काय होईल की तुमच्या जीवनरूपी ह्या सागरामध्ये तुम्ही जेव्हा प्रवास करता आहात त्याच्यामध्ये अनेक थुतकार टाकणारे नाग आहेत, त्याच्यानंतर विष हे सोडणारे प्राणी आहेत, वादळ आहेत, त्याच्यानंतर मोठमोठी लाटा येत आहेत, तुम्हाला तुमची नौका हल्ली जाते, तुम्ही इम्बॅलन्स राहता, कधी पण सेटल माइंडनी पुढे जाऊ शकत नाही. पण अशा काळात तुम्ही जर नामस्मरणाच्या होडीत बसला तर तुमची ही सगळी इडापिडा दूर होऊन ती नौका तुम्हाला पार करून नेण्याची ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे असं मला वाटतं. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे गुरूंनी सांगितल्याचं सगळं नामस्मरणाचं जे आहे ते तत्त्व नेहमी तुम्ही अंगीकारा तर तुमच्या जीवनाची ही नौका नक्की पार होईल असं मला वाटतं. धन्यवाद.